मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसाठी काँग्रेसचे उपोषण. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना झालेल्या गैरव्यवहारामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली, त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्याधिकारी भाजपला मदत करू शकतात असा संशय व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे या मागणीसाठी शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण देशमुख यांनी आजपासून शेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मागील 2 महिन्यांपासून रेटून धरलेल्या मागणीला काँग्रेस पक्ष सत्तेत असताना सुद्धा एका साध्या अधिकाऱ्याची बदली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबतच्या भूमिका एकदम संशयित आहेत. त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या कारकिर्दीत निवडणुका या निपक्ष आणि पारदर्शकपणे होणे अशक्य आहे, तेव्हा त्यांची तात्काळ बदली करा किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. यासाठी मी शेगाव शहर काँग्रेस कमिटीमध्ये ह्या ठिकाणी आमरण उपोषणात बसलो आहे. जोपर्यंत त्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील. या ठिकाणी एक अधिकारी ज्याची आचारसंहितेचा अधिकाऱ्यांनी भंग केला आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांच्या कामकाजात आतापर्यंत झालं, त्यांच्याकडे प्रशासकाचा सुद्धा कार्यभार आला, त्यामुळे जे आता जी देयके आहेत जी नगरपालिकेची होत आहे ती देयकेसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत, त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. ही सुद्धा मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो. या ठिकाणी कोविडच्या कारणामुळे मी पत्रव्यवहार निवडणूक आयोगासोबत आधी केला होता. निवडणूक आयोगाचा विषय होता, निवडणूक आयोगाने अवर सचिवाकडे हा विषय नगरविकास खात्याच्या वर्ग केला आणि तो वर्ग होईपर्यंत त्या ठिकाणी जे आता नगरविकास मंत्री आहेत ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे. एकनाथ शिंदे 13 मंत्री या ठिकाणी पॉझिटिव्ह आल्यामुळे या ठिकाणी थोडा त्या कामाला विलंब झाला. परंतु जी आमरण उपोषणाची तारीख दिलेली आहे त्यामुळे त्या या ठिकाणी आमरण उपोषणात बसलो. जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील.